कच्चा माल पुरवणे थांबवले त्यामुळे सर्वांनाच लस उपलब्ध करून देणे शक्य नाही. आदर पुणावाला यांचं वक्तव्य. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 11 एप्रिलला होऊ घातलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आता फक्त वैद्यकीय गरजेसाठी ऑक्सिजन उत्पादन करावं असे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. देशातील अनेक राज्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कोरोना लसीची निर्यात न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच देशात लसीचा तुटवडा आहे, ही गंभीर समस्या आहे, हा उत्सव करण्याचा विषय नाही, असा चिमटाही राहुल गांधी यांनी काढला. कोरोना लसीचा महाराष्ट्राला कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगून केंद्रावर टीका करणाऱ्या राज्य सरकारला ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये लसी आहे पण लसी देण्याचे ऑर्डर नाही. ठाकरे सरकारने आता कोरोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. किती हा बेशरमपणा, असा टोला लगावत त्यांनी ट्विट केला आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.